आज आपण सगळे एका वेगळ्या वर्गणावर आलो. दिलीप तात्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, ही निवडणूक ही नेहमीसारखी निवडणूक नाही. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन करण्याची ताकद आहे. तुमच्या एका मताने महाराष्ट्रातला मुख्यमंत्री, महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातलं सरकार तुमच्या एका मतानं बदलणार आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या ताकदीवर मी महाराष्ट्रभर फिरतो. अनेक ठिकाणी मला हे प्रश्न विचारतात की तुम्ही मतदारसंघात वेळ किती देता. मी त्यांना म्हटलं की आता मतदारसंघाने मला बाहेर सोडलेलं आहे, त्यामुळं आता जाण्याची आवश्यकता नाही. कारण माझ्या सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, आमच्या संघटनेतल्या सर्वांच्या खांद्यावर मान टाकून निवांतपणे मी महाराष्ट्रात फिरतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की माझे सहकारी जीवाची बाजी लावतील, येणाऱ्या सगळ्या प्रसंगाला तोंड देतील आणि मागच्यापेक्षा जास्त मोठा विजय खेचून आणतील, यात काही शंका नाही. निवडणूक आहे, प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार असतो. त्यांच्या अधिकाराबद्दल आपण आक्षेप घेणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. पण या निवडणुकीत तुम्हाला सगळे प्रकार बघायची संधी मिळेल. अनेक जण अचानकपणाने दातृत्व दाखवायला पुढे येतील. हात सढळ हस्ताने मोकळा आमचा कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होईल. वाममार्गाचा वापर होईल. देशातले, महाराष्ट्रातले अनेक नेते इथं येऊन मार्गदर्शन करतील. या महाराष्ट्रात मी जो मोकळेपणाने फिरतोय त्याला अटकाव व्हावा म्हणून प्रयत्न करतील. आणि हे सगळं जमणार नाही तर शेवटच्या चार दिवसात सगळं काही मोकळं सोडण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. ज्यादा आत्मविश्वास हा निवडणुकीत आणि लढाईत कधीही आपण बाळगायचा नसतो. प्रत्येक गावात आपल्या नेहमीच्या पद्धतीनं तुम्ही बूथ आणि गाव सांभाळाल. तुमच्या गावातल्या सगळ्या मतदारांच्यापर्यंत आपलं चिन्ह पोचणं फार महत्त्वाचं आहे. काही लोकांना थोडासा मोह झाला होता की घड्याळावर उभं राहून आपल्याला चार मतं वाढतायत का बघू, म्हणून काही लोकांचं स्टेटस घड्याळाचं मधल्या काळात मी बघितलं. त्यामुळं मतं मिळवण्याचे सगळे मार्ग अवलंबत आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या निवडणुकांच्यासाठी आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही निवडणूक यासाठी महत्त्वाची आहे की आदरणीय शरद पवार साहेबांनी माझ्यावर आणि माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख सहकाऱ्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. यावेळी जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीच्या कशा निवडून येतील. उमेदवारी देतानाही अनेक चाळण्या लावून उमेदवारी आम्ही देतोय. तात्या, निवडून येण्याची क्षमता आणि राजकारणात संख्येला जास्त महत्त्व असतं लोकशाहीमध्ये, त्यामुळे जास्तीत जास्त निवडून येणाऱ्या उमेदवारांना आपल्या निष्ठेच्या जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय. आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदललेलं दिसेल. तुम्ही सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरापर्यंत पोचवण्याचं काम करावं ही विनंती करतो. तुतारी वाजवणारा माणूस हा प्रत्येक शेतात घेणाऱ्या जाणाऱ्या शेतमजुराला, शेतात जाऊन राबणाऱ्या आमच्या कष्ट करणाऱ्या भगिनीला तुतारी वाजवणारा माणूस हे जयंत पाटलांचं चिन्ह आहे, एवढं मात्र प्रत्येकाने सांगा. गृहित धरू नका हे सांग तेवढी मतं करायला, असं होणार नाही. प्रत्येकाला जाऊन भेटा, कारण तुतारी वाजवणारा माणूस हे फार महत्त्वाचं आहे. कदाचित सेम नावाच्या माणसांचे अर्ज भरण्याचे उद्योग काही लोक करतील, त्यामुळं कितव्या नंबरला आपला तुतारी वाजवणारा माणूस आहे हे बघा.
आणखीन एक चिन्ह आहे तुतारी म्हणतात त्याला, ते चिन्ह देखील कुणीतरी पिपाणी आहे, ती खरी पिपाणी आहे, त्याचाही सर्व मार्गाचा अवलंब होईल। त्यामुळे माझी तुमच्यावर प्रचंड भरोसा आहे। तुम्ही प्रत्येकाच्या घरात बसून तुतारी वाजवणारा माणूस कितव्या नंबरला आहे हे सांगण्याचं काम जर केलं तर आपल्याला फारशी अडचण येणार नाही। आपल्या महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातली बेकारी, महाराष्ट्रातल्या महिलांची असुरक्षितता, असंख्य प्रश्न आज आवासून उभे आहेत। काल परवा सरकारने निवडणूक जाहीर झाल्यावर या महिलांची योजना देखील सध्या बंद केलेली आहे, ती देखील आपल्याला सरकार आल्यानंतर जरा व्यवस्थितपणानं चालू करण्याची जबाबदारी आहे, कारण आता सध्या तिजोरीत काही पैसे शिल्लक नाहीत। त्यामुळे ह्या दोन महिन्यातच सगळी उधळपट्टी सरकारने एवढी केलेली आहे की वेगवेगळ्या बजेटमधले पैसे कपात करून त्यांच्या काही योजनांना देण्याचं काम त्यांनी केलं आहे। सरकार मी मध्ये म्हटलो बेजबाबदारपणाने वागतंय, कारण समाजातले दलित समाजातले सामाजिक न्याय विभागातले पैसे, आदिवासींचे पैसे, वेगवेगळ्या घटकांचे हक्काचे पैसे हे थोडेसे डायव्हर्ट करण्याचं काम हे मागच्या 3-4 महिन्यात ह्या सरकारने केले। मंत्रालयात गेलं आणि जर कुठल्या क्लार्कला, अधिकाऱ्याला, एखाद्या आय एस अधिकाऱ्याला विचारलं की ह्या सरकारबद्दल तुमचं मत काय, तर ते म्हणतील निवडणुका 20 तारखेला आहेत, जरा आधी असत्या तर बरं झालं असतं, हे लवकर कधी जात आहेत ह्याची आम्ही वाट बघतोय। त्यामुळं सरकार घालवण्यासाठी महाराष्ट्रातली जनता सुसज्ज आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लोकसभेत कौल देताना ज्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केलेलं, त्यामध्ये संविधानाचं रक्षण करण्याचा मुद्दा होता, तो मुद्दा आजही कायम आहे। महाराष्ट्रात जास्त आमदार निवडून आणायचे, मग राज्यसभेवर जास्त खासदार निवडून आणायचे, राज्यसभेमध्ये आपली मेजॉरिटी निर्माण करायची आणि त्यातून काही मार्ग काढायचा असा डाव देखील समोरच्या बाजूने सत्तेत बसणारी दिल्लीतली लोकं घेऊ शकतात। आणि त्यामुळे तुमचं मत आरक्षण वाचवण्यासाठी देखील करायचं आहे आणि त्याचबरोबर या देशातल्या सर्व धर्मांना सुरक्षितपणाने जगण्यासाठी आपल्याला संरक्षण देण्यासाठी देखील तुमचं मत महत्त्वाचं आहे। आज महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांच्या ताकदीने एक वेगळा असा माहोल तयार होईल असा मला विश्वास आहे। आज आपण एवढेच नाही तर महाराष्ट्रातले लाखो लोक तुम्ही अर्ज भरायला एकत्रित आला हे बघतील, बघतायत, पाहतायत, त्यांनाही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक अर्ज भरणाऱ्या ठिकाणी असाच माहोल जनतेच्या पाठिंब्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लाभणार आहे आणि त्या माहोल जनतेच्या आशीर्वादाने शरद पवार साहेबांच्या ताकदीनं आणि पुण्याईनं महाराष्ट्रात सर्वात चांगले उमेदवार निवडून आणणारा पक्ष म्हणून हा राष्ट्रवादी काँग्रेस उद्याच्या निवडणुकीत पुढं आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। वेळ बराच झाला आहे, उन्हानं तुम्ही दमलात, ज्यांची मिरवणूक होती तेही जरा घाईल आलेत त्यामुळं किती ऊन आहे हे सकाळपासून आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणून व्यासपीठावरील सगळे मान्यवर इथं आले। आमचे यशवंत गोसावींनी उत्साहाच्या भरात चांगलं भाषण केलं, पण यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि माझी मित्रांनो तुलना होऊ शकत नाही। यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्याच्या आधीपासून आयुष्य झोकून काम केलं, आपण कुणाची तुलना करायची यालाही आपण स्वतःला मर्यादा घालायची असते। आपण आपले आहोत, यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्थान हे महाराष्ट्रात मोठंच आहे। त्यांनी महाराष्ट्राला दिलेला विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार होता, बहुजन समाजासाठी तो विचार होता आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात पुढं नेण्याचं काम केलं आणि तेच काम आदरणीय शरद पवार साहेब आजही
प्रतिकूल परिस्थिती असताना देखील महाराष्ट्रात पुढे नेण्याचं काम करतात. मित्रांनो, लढाई ही तत्वाची असते. दिलीप तात्यांनी सांगितलं, माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी सांगितलं तसं, सत्तेत जाऊन बसायला काय अवघड नव्हतं. सत्तेत जाऊन बसलो असतो तर काहीच प्रश्न नव्हता. पण सगळ्याच गोष्टी सोडायच्या आणि फक्त सत्ता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा घोष करायचा हे तात्पुरतं बरं असतं. पण महाराष्ट्रातल्या आणि वाळव्याच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचलं नसतं. महाराष्ट्रातली जनता ही नाना पाटलांच्या विचाराची आहे. स्वाभिमानानं जगणाऱ्या लोकांचा हा प्रदेश आहे. कोणाच्याही समोर मान न झुकवणारा हा सामान्य माणूस हा वाळव्याच्या मातीतला आहे. आपल्या या मतदारसंघातल्या माणसाने ब्रिटिशांशी संघर्ष केला आहे. या मतदारसंघात अनेक स्वातंत्र्यवीर आपल्या भागात झाले. मग स्वर्गीय बर्डे गुरुजी असतील, अरुण अण्णांचे वडील असतील, हे सगळे स्वातंत्र्य चळवळीतली लोकं जी होती त्यांनी दोन तत्त्व सांभाळली. एक म्हणजे बहुजन समाज हा ताकदीनं पुढं गेला पाहिजे यासाठी त्यांनी सतत आग्रह त्यांच्या आयुष्यात केला, स्वातंत्र्याच्या नंतर देखील केला. आणि दुसरा आग्रह होता तो म्हणजे किती बलाढ्य शत्रू असला ब्रिटिशांसारखा तरी त्याच्या विरोधी लढायची कल्पना ही महाराष्ट्रामध्ये वाळवा शिराळा आणि सांगली भागात वसंतदादांच्यापासून शिराळ्याच्या त्या कोपऱ्यापर्यंत अनेक स्वातंत्र्यवीरांनी दाखवली. ती स्वातंत्र्य चळवळीतली आपली भूमिका ही आपली परंपरा आहे. कोणतरी भीती दाखवत म्हणून मान खाली घालणारा वाळवे तालुका नाही. आणि त्यामुळं पडेल ती किंमत देऊ पण संघर्ष करू ही आपल्या सगळ्यांची तेव्हापासून भूमिका होती. आणि त्या भूमिकेतनं महाराष्ट्रातली सत्ता उखडून फेकण्याचं काम करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या ताकदीनं मी पुढाकार घेतला. तुम्ही जरा इकडं तिकडं असता तर आम्ही तुम्ही इतक्या ताकदीनं माझ्या मागं आज नाही. स्वर्गीय बापूंच्या निधनापासून इथंपर्यंत आहात. आत्ता दिलीप तात्यांना माहीत नसेल, आत्ता एक जिलेबीवाला आहे. जिलेबीवाला हार घेऊन उभा होता, दोनात आत होता, त्याला बाहेर बोलवला मी. त्या नेहमी मला तो हार घालतो. ते आला, त्याने जिलेबी दिली आणि एक छोटा फोटो त्याच्याकडे होता, तो दाखवला. फोटोत काय होतं तर दिलीप पाटील आणि जयंत पाटील जिलेबी खातानाचा त्याच्याकडे फोटो, 85 सालचा. हे रमेश पोरवालांचं दुकान आहे ना. हे रमेश पोरवाला तर आज दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत. पण ह्या दुकानात बसून आम्ही अनेक वर्ष या ठिकाणाहून अनेक राजकीय गप्पा करायचो. मी हे सांगण्याचा मुद्दा हा आहे की मी इथंपर्यंत पोचण्यासाठी मी एकटा काय केलेलं नाही. अशी सगळी लहान मोठी माणसं मागं मागं येत गेली आणि मागं सतत राहिल्यामुळं मी इथंपर्यंत पोचलो. मागं वळून बघण्याची गरज नाही एवढा पाठिंबा सतत तुम्ही मला दिला आणि म्हणून मी आजही तुमच्या पुढं उभा राहिलो आहे. ते ताटमानेनं आहे, त्याची सगळी ताकद ही तुमची आहे. मी तुमच्या विचारांचं तुमच्या भावनेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी उभा आहे. आणि तुम्ही गेल्या अनेक वर्ष, म्हणजे एकदा नाही अनेक वर्ष, प्रत्येक संकटाच्या वेळी तुम्ही सगळ्यांनी ही ताकद दाखवण्याचं काम अनेक वर्ष केलेलं आहे. माझे अनेक जुने सहकारी आज नाही आहेत. विजयभाऊंसारखा एक नेता आहे, कायम या उरण इस्लामपूरची काळजी घ्यायचा. तिकडं आनंदराव शिंदे आष्ट्याचे आमचे आहेत, शंकरबापू आहेत, बाळासाहेब वग्यानी आहेत, अनेक जुनी माणसं की ज्यांनी पूर्ण मी वाढला पाहिजे पुढं गेला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली. महाराष्ट्रात मित्रांनो असं कुठंही उदाहरण नसेल की एखाद्या नेत्याच्या नंतर त्याच्या मुलाला वाढवण्यासाठी त्याला शिकवणं, राजकारण पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देणं, आपण मागं थांबणं आणि तू पुढं जा आम्ही तुझ्या मागं आहे हे सांगणं
हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात नाही, ते राजाराम बापूंच्या सहकार्याने माझ्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे हा प्रवास अनेकांना वाटतं काय हे आहे ते आहे, पण हे आपोआप नाही झालेलं, हे 81-82-83 सालापासून सुरू आहे. आणि त्यामुळं मी वयाच्या 19-20 वर्षी बापूले तेव्हापासून मी राजकारणात आलो, काही कळायचं नाही. इतका स्पीड होता, इतका फास्ट होतो की खोलीत घेऊन हे सगळे सांगायचे, अहो असं नका. आनंदराव शिंदे बापू होते, त्यांनी फेटा घालायचा शिकवला मला. अहो असं बोलायचं नसतं, असं बोलायचं नसतं. बोरगावचे विष्णुपंत शिंदे आहेत की नाही, बोरगावचे सगळे लोक कायम एस आपले बापू मानसिंग बापू होते, जी बी आबा होते, सगळे जुनी. त्यांचं बापूंच्यावरच एवढं प्रचंड प्रेम होतं की मला पाठिंबा द्यायला. मोहनराव अण्णा होते, एक माणिकाबा मगाशी होते अर्ज भरायला. ही सगळे जुन्या माणसांनी बापूंचा मुलगा मोठा झाला पाहिजे हा सतत आग्रह आजपर्यंत ठेवला. त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुण्याईनं, सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण सगळ्यांनीच मला मदत केली. आणि म्हणून आज पुन्हा एकदा 8व्यांदा विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं मी उभा आहे. कितीही आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला तरी तो आशीर्वाद मी डोक्याच्या वर कधी जाऊन दिला नाही, मी जमीन कधी सोडली नाही. विरोधकांना काय माझ्याबद्दल बोलायचं ते बोलू दे, आपण त्यांच्याबद्दल बोलण्याची मला तरी कधी आवश्यकता वाटली नाही. कारण आपल्याला माहिती आहे या तालुक्यात या मतदारसंघात 100 मतं आपली जर असतील तर कशाला कोणाकडे लक्ष द्यायचं. त्यामुळं तुम्ही सर्वांनी उद्याच्या निवडणुकीत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषणा घराघरात न्या. मी गेल्या काही दिवसात तात्यांनी सांगितलं तसं काही दिवसात अनेकांना पक्षात आणून उमेदवारी दिलेली आहे. आता तुम्ही मागं बीके पाटील बसले आहेत, त्यांना आवडणार नाही मला माहिती आहे. पण राजकारणात संख्येला महत्त्व असतं. त्यामुळं आपलेच गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक आपल्या पक्षात आले, बरीच लोकं आली, समरजित घाडगे कागल आपल्या पक्षात आले, हर्षवर्धन पाटील आपल्या पक्षात आले, अनेक लोकं आपल्या पक्षात आली. का? तर त्या सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात महाराष्ट्राच्या प्रगती करण्याची संधी आपणा सगळ्यांना मिळेल. आज तुम्ही इथं आलात, 20 मतदान आहे म्हणजे 18 संध्याकाळपर्यंत 5-6 प्रचार करायचा आहे. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे घोडागाडी काही आपण वापरत नाही, आपण आपापली गावं सांभाळायचं काम कराल. दोघं चौघं प्रमुख आपल्याला येऊन भेटतील, माहिती घेतील. आपण सगळ्यांनी थोडंसं यावेळी काळजी घ्या. शेवटच्या 4 मतांची कितीही किंमत मोजण्याची तयारी समोरून होईल. त्यावेळी तुम्ही मला म्हणाल अहो आम्हालाही माहीत नव्हतं, तर ते सगळं होणार आहे. ह्या सगळ्याच गोष्टी या आपण सगळ्यांनी काळजीनं घ्या. ही निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेवर येत असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपक्ष हे सगळे मिळून महाराष्ट्रात जी आघाडी निर्माण करतायत, 1-2 उरलेल्या जागा वाटपही होईल, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल आणि नवा महाराष्ट्र घडवण्याची संधी तुम्हा आम्हा सर्वांना मिळेल. आणि त्यामुळं तुमचं मत हे जागरूकतेनं या निवडणुकीत करण्यासाठी प्रयत्न करा. आपले या जिल्ह्यात 3 मतदार उमेदवार आहेत. मानसिंगराव नाईक हे 29 अरे बसा बसा बसा, 5 झाला, मला माहिती आहे पाय जरा दुखायला लागले, उभे राहून पाय दुखतात, पण हे पहिल्यांदाच बसून पाय दुखत आहेत. मानसिंगराव नाईक हे 29 अर्ज भरणार आहेत. तिकडं तासगावला आज आर आर पाटलांनी, त्यांच्या चिरंजीवांनी आज अर्ज भरलेला आहे.
आणखीन एखाद्या ठिकाणी अर्ज आपण भरण्याचा आज उद्यापर्यंत फायनल होईल. त्यामुळं या जिल्ह्यातल्या सगळ्यांनाच महाविकास आघाडी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांना तिघांनाही मी विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून यावेळी महाविकास आघाडीचं काम करावं आणि महाराष्ट्रात नवा विक्रम करण्याचं काम कराल असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण आता मध्ये जमलं तर मी येईनच, पण तुम्ही कामाला लागा एवढीच प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. रेकॉर्ड ब्रेक सभेचं आभार प्रदर्शन संजय बापू पाटील. माननीय संजय बापू पाटील यांना विनंती आहे की या रेकॉर्ड ब्रेक सभेचं आभार प्रदर्शन करावं. आजच्या आपल्या सर्वांचे नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण हजारोच्या संख्येनं